साबण लावून आंघोळ करणं का बरं आवश्यक आहे? मळलेले कपडे फक्त पाण्याने धुऊन स्वच्छ का बरं होत नाहीत? शर्टची कॉलर साबण लावूनच का बरं घासावी लागते? आज बोलूया साबणाविषयी, साबण आणि पाणी यांच्यातल्या संबंधाविषयी. आज समजून घेऊया साबण काम कसं करतो. हाऊ डज सोप वर्क. जगामध्ये तऱ्हे तऱ्हेचे साबण मिळतात, हात धुण्यासाठी, आंघोळीसाठी, भांड्यांचा वेगळा आणि कपड्यांचा पण वेगळा. खरं तर खूप वर्षांपूर्वीच माणसाने साबण बनवला होता. असं म्हणतात की इसवी सन पूर्व 2800 म्हणजे आजपासून साधारण 4000 वर्षांपूर्वी पहिला वहिला साबण तयार केला गेला होता. तो साबण म्हणजे जनावरांची चरबी आणि राख यांचं मिश्रण होतं. आता हे मिश्रण साफसफाई कसं करतं हे त्या काळात माहिती होतं की नाही कोण जाणे, पण त्याचा उपयोग मात्र केला जायचा. आज आपण समजून घेऊ की साबण काम कसं करतो. साबणाचं काम आहे वेगवेगळ्या गोष्टी साफ करणं. हे जाणून घेण्यासाठी साबणाची रचना समजून घेऊया. साबणाचे रेणू पाहता आले असते तर ते काहीसे असे दिसले असते. एक लांबट रेणू ज्याच्या एका बाजूला डोकं आणि दुसऱ्या बाजूला शेपूट. गंमत म्हणजे साबणाच्या रेणूच्या डोक्याकडची बाजू पाण्याला धरून ठेवते, दोघांमध्ये मैत्री आहे. पण शेपटाकडच्या बाजूला पाणी अजिबात आवडत नाही, ती बाजू पाण्यापासून दूरच राहते. मग साबणाच्या शेपटीची मैत्री कोणाशी हे समजून घेण्यासाठी एक प्रयोग करूया. साबण पाण्यात टाकला तर तो त्यात विरघळतो. साबण तेलामध्ये टाकला तरी तो विरघळतो. पण पाणी आणि तेल एकत्र आलं तर काय होतं? पहिल्यांदा घेतलं तेल आणि नंतर त्यात टाकलं पाणी, तेल लगेचच वरती आलं आणि पाणी मात्र खालीच राहिलं. पाणी आणि तेलामध्ये अजिबात मैत्री नाही, दोघं एकमेकांपासून वेगवेगळेच राहतात. आणि हीच तर खरी समस्या आहे. सगळ्या प्रकारचा मळ, शरीरावरचा, हातांचा, कपड्यांचा किंवा भांड्यांचा, तो एकदम तेलकट असतो, चिकट. फक्त पाण्याने धुऊन तो कसा बरं साफ होईल? साबण हे सर्व साफ करतो, पण कसं काय? चला बघूया. तेल पाण्यावर तरंगत आहे, दोघं एकदम वेगळे, मैत्रीच नाहीये ना त्यांच्यात. पण त्यात साबण टाकून ढवळलं तर तेलाचा थर गायबच झाला, दोघं मिसळले. जणू काही साबणाने तेल आणि पाण्याची मध्यस्थी करून त्यांना मैत्री करायला लावली. साबण दोन प्रकारे काम करतो आणि हे आपण समजून घेऊया पाण्यावर चालणाऱ्या किड्यांच्या मदतीने. हे किडे पाण्यावर किती मस्त मजेत चालतात. जवळून बघितलं तर लक्षात येईल की पाणी स्वतः त्यांना आधार देतं. असं वाटतं की पाण्याच्या ताणलेल्या पातळ पडद्यावर हे किडे चालत आहेत. आपणही असे किडे बनवूया आणि त्यांना पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगवूया. आपण सुई आणि यूपिन सुद्धा पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगवू शकतो. याचं कारण आहे पाण्याचा पृष्ठ ताण, इंग्लिशमध्ये सरफेस टेन्शन. पाण्याच्या रेणूंच्या म्हणजे वॉटर मॉलिक्युलच्या परस्पर आकर्षणामुळेच हा पृष्ठताण तयार होतो.
आणि हे आकर्षण पाण्याचे रेणू ध्रुवीय असल्यामुळे निर्माण होतं. पाण्याचे रेणू ध्रुवीय का असतात हे समजून घेण्यासाठी पाणी अद्भुत रेणू हा व्हिडिओ बघा. साबण काम कसं करतो हे समजून घेण्यासाठी या किड्यांची चर्चा का बरं बघूया साबणाच्याच मदतीने. बघितलं का काय झालं ते. साबणाचा स्पर्श होताच पिन पाण्यात बुडाली. खरं तर या पिनला पाण्याचा पृष्ठताण आधार देत होता. साबण लावल्या लावल्या पृष्ठताण कमी झाला. पिन पहिल्यांदा दूर गेली आणि मग बुडाली. हेच तर आहे साबणाचं वैशिष्ट्य. पाण्याच्या कणांमधलं परस्पर आकर्षण तो कमी करतो, त्यामुळे पृष्ठताण सुद्धा कमी होतो. याच वैशिष्ट्याचा थेट संबंध साबणाच्या मळ घालवण्याच्या क्षमतेशी आहे. पाण्याच्या रेणूंमधलं परस्पर आकर्षण साबण कमी करतो, त्यामुळे पाण्याचा पृष्ठताण म्हणजेच सरफेस टेन्शन कमी होतं आणि साबणाचे रेणू कपड्यांच्या प्रत्येक धाग्यापर्यंत सहज पोहोचतात. दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याशी मैत्री करणारं साबणाच्या रेणूंचं टोक पाण्याच्या कणांशी जोडलं जातं आणि शेपटीची मैत्री तर तेलाशी, त्यामुळे शेपूट ठरून ठेवते तेलकट कण ज्यांच्या सोबत आहे मळ. थोडक्यात साबणाच्या एका बाजूला पाणी तर दुसऱ्या बाजूला तेलकट मळ चिकटलेले असतात. खरं तर साबणाचे रेणू मळाच्या प्रत्येक कणाला घेरतात काहीसे अशा प्रकारे. मळलेल्या वस्तू जेव्हा आपण साबणाने धुतो त्यावेळी पाण्यासोबत मळ सुद्धा निघून जातो. साबण आपल्याला स्वच्छ आणि स्वस्थ राहण्यास मदत करतो. दिवसभरामध्ये कितीतरी सूक्ष्मजीव आपल्या शरीरावर जमा होतात, खास करून हातांवर. या सूक्ष्मजीवांना साफ करण्यात साबण आपली मदत करतो. आपण साबणाने हात न धुता जेवलो तर या जंतूंमुळे आजारी पडू शकतो. म्हणूनच शौचास जाऊन आल्यावर, खेळून आल्यानंतर आणि काहीही खाण्याच्या आधी हात साबणाने स्वच्छ धुवा आणि स्वस्थ रहा. जखम झाल्यावर सुद्धा ती जखम साबण आणि पाण्याने स्वच्छ धुणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळेच सूक्ष्मजीव काही शरीराचे शत्रू नसतात, काही आपले मित्र पण असतात. त्यामुळे साबणाचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर करणं काही फार चांगलं नाही. चला तर पुन्हा एकदा बघूया की साबण काम कसं करतो. हवेमध्ये तेलकट कण असतात, धूळ माती त्यांना चिकटते आणि त्यामुळे आपले कपडे मळतात. पाणी आणि तेल एकत्र येत नाहीत, एकमेकात मिसळत नाहीत. साबण पाण्याचा पृष्ठताण कमी करतो. साबणाचा रेणू एका बाजूने पाण्याला पकडतो तर दुसऱ्या बाजूने तेल आणि त्यासोबत असलेल्या मळाला. साबण लावून काहीही धुतलं तर पाणी आणि तेलकट मळ एकत्र वाहून जातात. प्रश्नांची उत्तरं स्वतःच शोधण्यात खरी मजा असते. तर आता तुम्ही शोधा की साबण कशापासून बनतो आणि हे सुद्धा शोधा की डिटर्जंट आणि साबण सारखेच असतात का. एकमेका पसंत न करती पाणी आणि तेल, जवळ न येती दूरच राहती पाणी आणि तेल. तेलकट भांडी खराब हात, मळके कपडे न होती साफ. पाणी नुसते वाहत राही, मळ काही निघत नाही. साबणाची मात्र न्यारी गंमत, दोघांनाही आणतो सोबत. एका बाजूने पाण्याला साथ, दुसऱ्या बाजूने तेलाला हात. तिघही मग मित्र बनतात,
हातात हात घेऊन वाहतात आणि आपल्याला स्वच्छ ठेवतात।